मित्रांनो, हे बघा जेलीफिश। नमस्कार मित्रों, मी जयगारे, आमचं कोकण यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर म्हणजे आज एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीला आलो आहे आणि आज आपण चाललो आहोत समुद्रात मासेमारी करण्यासाठी। आमचा एक भोगव्यातला दादा आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की समुद्रात आमच्यासोबत मासेमारी कर, तो व्हिडिओ बनव। तर आज तो वेळ आली आहे आणि मी त्यांच्यासोबत चाललो आहे। ते आता थोड्याच वेळात येणार इथे आणि आता आपण मासेमारीसाठी समुद्रात जाणार आहोत आणि ही त्यांची ओढी आहे। नंतर ते थोडा वेळ वाट बघतो, ते येणार आता। म्हणजे आम्हाला ह्या दादाने बोलवलेलं आणि आता दादा जाळं भरत आहेत। तर दादा, हे जाळं कसलं भरत आहे? बुडवाचं जाळं आहे, बांगडा सावंडाळा मासा। आणि हे तुम्ही काढून ठेवलं आहेत ते जाळं कुठचं? ते मोठे मासेचं आहे, क्वीन फिश डायन आम्ही म्हणतो त्याला, त्याचं जाळं आहे। खलासी आले आहेत आणि आता नवीन जाळं भरलं जात आहे ओढीत आणि जाळं भरून नंतर होडी पाण्यात ढकलणार आणि नंतर आम्ही जाणार। तर म्हणजे अशा प्रकारे आता मी इथे आलो आणि इथे मागी गणेश जयंतीच्या गणपतीचे आता विसर्जन होत आहे। हे बघा, तर म्हणजे अशा प्रकारे इथे गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि मला पण नाही माहीत होतं अशी मूर्ती इथे ठेवली जाते आणि असं विसर्जन केलं, आता मी पहिल्यांदाच बघितलं। तर सोबत गणपती बाप्पाचं विसर्जन भेटलं। गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी समाधानी आणि भरभराटीचे आयुष्य देव अशीच श्री गणपतीच्या चरणी प्रार्थना। आणि आता जाऊया तिथे होड्यात, अजून जाळी भरत आहेत, खूप वेळ झाला आणि आता जाळी भरून झाली की आपण जाणार मासेमारीला। या दोन्ही होड्या पण, ही पण एक होडी जाणार आणि मी त्या होडीने जाणार आणि ही एक होडी आहे। मित्रो, काल अगदी जोरदार वारा वाहत होता संध्याकाळी, म्हणून आता फाटेला आलो आहे आणि आता पहाटेचे 5 वाजले आहेत बघा। आणि जर आता ही बघा, एक होडी चालली आहे समुद्रात ही बघा आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार मासेमारी। आता बोट किनाऱ्यावरून सुटले आणि आम्ही आता समुद्राच्या दिशेने चाललो। तर काका आता इथे जाळं सोडत आहेत आणि ती हिरवी लाईट दिसते आहे तिथे, आपल्या जाळ्याचं ते पहिलं टोक आहे आणि होडी आता तुषार दादा रिव्हर्स मध्ये नेतोय। तर मंडळी, आता आपली सगळी जाई मारून झालेली आहेत आणि ते दादा बसले आहेत। आणि दादाही जाळं किती लांब असेल साधारण? ते साधारण असेल 2-3 किलोमीटर अंतराचं असते। 2-3 किलोमीटर अंतराचं आहे आणि इकडे आपल्याला एक होडी दिसते आहे बघा बाजूला। आणि दीपगृह आहे ते कुठे आहे? दीपगृह या होडीच्या बाजूने आहे बघा, ती लाईट पेटते तो दीपगृह आहे। ते कदाचित आता लाईट पेटत दिसत नसणार मोबाईलमुळे, पण इथे दीपगृह आहे, नंतर थोड्या वेळात आता उजाडेल तेव्हा दिसणार। आणि आपण आता जाळं किती किती वेळ थांबणार? आता साधारण अर्धा पाऊण तास थांबणार आणि 7-7:15 दरम्यान वळायला घेणार, 7:15-7 तर आता वाजले आहेत, आता 6:30 वाजले आहेत काका, 7:15 पर्यंत जाळं ओढणार।
तर आता वाजलेत सकाळचे 7 आणि जाळं आता उडलं झालं आहे. आणि दादा पहा किती जोर लावून जाळं ओढावं लागतं ते. म्हणजे हे बघा इथे जेलीफिश आहेत 2. हे बघा एक मासा भेटलाय दादा. कसला मासा आहे? 5 साला पेडवा. पेडवा एक भेटलाय फक्त. आता ते बांगडे मिळाले 2. तर मित्रो अजून जाळं ओढत आहेत आणि आता 7-8 वाजले. 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत जाळं ओढत आहेत आणि इथे हा फ्लॅग दिसतोय छोटा, तिथपर्यंत अजून जाळं ओढायचं. आणि इकडे होडी आली. पडलो सकाळ 2-4 चित्र पडले त्याचा काय नाही, पुढे जाऊन जाऊ. पण जितकं पडलो पाहिले तुम्ही विंगुर्ल्याचे लोक आहेत आणि मासे कुठे भेटले जास्त ते चौकशी करत आहेत कुठे जाळ टाकण्यासाठी. ते दादांच्या कोणतरी ओळखीचे आहेत. हे विंगुर्ल्या साईडचे लोक आहेत. आणि आमचं आता थोडंच ओढायचं राहिलंय हे बघा. मित्रो आता तुम्हाला जरा स्पष्ट दिसत असेल दीपगृह हे पहा. आता हे सिगल बघा कसे मासे पकडून नेणार. इकडे हा मासा फेकला इथे. आणि बघा आपल्या भोगव्यातलेच काही मच्छी आहे सिद्धेश दादा. आणि we'll be right back.
आता होळी बघा कशी बाहेर काढतात. परत जसे हे ठोके जसे लावले ना तसे ठोके लावून परत होळी आता किनाऱ्यावर काढणार. पाणी घोडी आली आहे ती आता वर काढणार आणि इकडे आता सर्व जायातले मासे काढून ठेवत आहेत. हे पा दादा थोडा आपल्याला काहीतरी माशांविषयी माहिती सांगणार आहे. जवळजवळ 5:30 वाजता जायचं माशाला. जे माशाला झाल्यावर नंतर जाळी मारून जरो तासभर जायला लागतो. जायला तरी अर्धा तास लागतो. आपण मासे जाळी मारली का खेचाचं काम झालं का ते मासा जो भेटतो बांगडा सौंदाळा पेडवा तो मासा वो भेटतो. त्याच्यानंतर मग जे पारंपरिक जे मच्छीमार आहेत ते जवळजवळ ते सुमारे 5 त्यांचं टायमिंग जायचं. हा काय बांगडा भेटलेला आहे. सध्या बांगड्याला सध्या रेट कमी आहे कारण जडेजडे प्रत्येक बंदराला मासा भेटतो आहे तो बांगडा. आपला मालवण दांडी तिथे आपला भोगव्याला हा भेटलेला आहे मासा. तसाच वेंगुर्ल्याला पण सध्या भेटतो आहे. वेंगुर्ला कोथऱ्याला सध्या रेट नाही आहे. सौंदाळ्याला रेट आहे सध्या. पण त्या सध्या कसं झालं आहे जडेजडे बंदरं चालू असल्यामुळे रेट कमी आहे बांगड्याला. तर दादाने आपल्याला खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद दादा. तर ही ते ओढी आले ह्यांना विचारू काय काय भेटलं. दादा तुमका काय काय भेटला? त्यांना पण बांगडे आणि सौंदर्य हेच भेटले. अशा प्रकारे समुद्रात जाऊन मासेमारी केली असते. ही मासेमारी खूप कठीण असते. वाटतं तितकं सोपं नसतं. तिथे जाऊन ना मला अक्षरशः पहिल्यांदाच गेलो खूप उलट्या होत होत्या. आणि हां आणि काय सांगू तुम्हाला. आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. तर मित्रो अशा प्रकारे मासेमारीचा व्हिडिओ होता. आणि हा व्हिडिओ मी गेल्या शनिवारी म्हणजे मागील गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जरासा शूट केलेला. आणि मी गेलो होतोय रविवारी पहाटेला कारण शनिवारी खूप वेगवान वारा वाहत होता त्यामुळे शनिवारी मी जाऊ नाही शकलो. आणि व्हिडिओची जातानाची क्लिअरिटी कावग होता त्यामुळे जरा कमी असेल. मी बॅटरी मारत होतो. आणि व्हिडिओत मी जास्त मासे कसे धरतात मासे कसे पकडतात जाई कशी मारतात हे जास्त दाखवू शकलो नाही कारण मला समुद्र लागला होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. पुढे मी जेव्हा जाईन समुद्रात तेव्हा तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने जाई कशी मारतात हे दाखवू शकेन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत व्हिडिओची लिंक जरूर पोचवा. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. आणि हो नवीन कसलो व्हिडिओ करतो कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.